बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे सध्या जाऊया आपण हिमाचल प्रदेशच्या इंटरेस्टिंग निकालाकडे. हिमाचल मध्ये आता भाजप आणि काँग्रेस मध्ये काटे की टक्कर सुरू आहे. भाजप 28 आणि काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. आपला अजूनही भोपळा फोडता आलेला नाहीये आणि इतर पक्ष ज्यांच्याकडे खरं तर हिमाचल प्रदेशमधल्या निवडणुकांचं लक्ष लागलेले आहेत, तीन जागांवर सध्या हे इतरांनी तीन जागा मिळवलेल्या आहेत. एकूण 68 जागा हिमाचलच्या आहेत आणि त्यामधला आपण सध्याचा हा निकाल पाहतोय. हे कल आहेत. महत्वाची बातमी ती म्हणजे भाजप 28 जागा आहेत भाजपकडे आणि काँग्रेस आता 37 जागा. काँग्रेसची आगेकूच सुरू आहे. भाजप कुठेतरी हिमाचल प्रदेशमध्ये पिछाडीवर पडताना दिसते. काय नेमकी याच्या मागची कारणं आहेत या संदर्भातलं विश्लेषण आपण जाणून घेतोय आणि त्यासाठी आता थेट जाऊया आपण रेशमाकडे. पण त्याआधी ग्राफिक्सद्वारे ही एक माहिती पाहूया. हिमाचल प्रदेशमध्ये 28 जागांवर भाजप आहे आणि 37 जागा घेऊन काँग्रेस सध्या आघाडीवर गेले. आपला अजून भोपळाही फोडता आलेला नाहीये. सध्या हिमाचल प्रदेशमधलं हे चित्र आहे.